हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आपण बघणार आहेत जी जिल्हा परिषदची भरती झालेली होती मित्रांनो, फार्मसी ऑफिसरचा जो पेपर झालेला होता त्याची रिझल्ट आपण खूप दिवसाने वाट बघत होतो। तर मित्रांनो, ते रिझल्ट आता आलेलं आहे। तर इथे बघू शकता जिल्हा परिषद भरती 2023 निकाल येणे सुरू झाले। तर मित्रांनो, हे टेलिग्राम चॅनल आहे आणि त्यावरती मित्रांनो ज्या काही झेडपीच्या ऑफिशियल साईट असतील त्या सर्व साईट मी इथे दिलेले आहेत। आणि मित्रांनो, जे रिझल्ट येत आहे ते IBPS च्या फॉर्मॅट मध्ये येत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत फक्त एका ZP चा रिझल्ट आलेला आहे। तर ती ZP कोणती आहे इथे तुम्हाला दाखवतो मी। तर त्यामध्ये मित्रांनो इथे बघू शकता ZP कोल्हापूर, कोल्हापूरचा रिझल्ट आलेला आहे। आणि त्यामध्ये टॉपर कितीच आहे मित्रांनो, 168 मार्कला टॉपर आहे। तर मित्रांनो, आता असा क्वेश्चन आहे, खूप सारे मित्र कमेंट मध्ये सांगत होते की बाकीच्या ZP चे रिझल्ट कधी येतील। तर मित्रांनो, मी आता जे सर्व साईट चेक केलेले आहेत, बीड ची असेल, छत्रपती संभाजीनगरची असेल, जालनाची असेल, उस्मानाबादची, ह्या सर्व साईट चेक केल्या आहेत, पण आतापर्यंत रिझल्ट आलेला नाहीये। जे कोल्हापूरचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो, ते रात्री 1 वाजता रिझल्ट आलेला आहे, राईट। तर मित्रांनो, बाकीच्या ZP चे रिझल्ट हे आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतात। आता मी चेक करत होतो तर काही साईट ज्या ZP च्या ऑफिशियल साईट ओपन होत नव्हत्या। तर मित्रांनो, 100% सर्व ZP चे रिझल्ट फार्मसी ऑफिसरचे आज संध्याकाळपर्यंत लागणार आहेत। कधी पण येऊ शकतात तुम्ही, कंटिन्युअस तुम्ही ज्या ZP मध्ये फॉर्म भरलेला आहे ते चेक करत राहा। तर मित्रांनो, हे तुम्हाला ओपन करून दाखवतो मी। एक येथे बघू शकता जिल्हा परिषद भरती 2024 दिलेले, पण आपली 23 मध्ये भरती झालेली होती। ही ऑफिशियल साईट आहे कोल्हापूर जिल्हा परिषद। तर मित्रांनो, इथे एकच नंबरला दिलेले जिल्हा परिषद कोल्हापूर सहसेवा भरती औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे। आणि मित्रांनो, ज्या काही महत्वाचे अपडेट आहेत आणि ज्या ज्या साईटचे रिझल्ट येणार आहेत ते लगेच मित्रांनो त्यावर तुम्हाला व्हिडिओ भेटेल। आणि मित्रांनो, सर्वात आधी सर्व माहिती कुठे भेटते, RD फार्मा यूट्यूब चॅनलवर भेटते मित्रांनो। आणि मित्रांनो, तसंच आपण DI ची पण बॅच स्टार्ट केलेली आहे, ती बॅचचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, बाकी जे ZP चे रिझल्ट आहेत ते पण लवकर लागतील। आणि विषय राहिला मित्रांनो की मार्क कसे आहेत, तर मित्रांनो 168 याच रेंज मध्ये मार्क असणार आहेत। 150 168 म्हणजे किती फॉर्म तुमच्या ZP मध्ये भरलेले आहेत। आणि मित्रांनो, तुमचं कॅटेगरी कोणती यावर पण खूप काही गोष्टी डिपेंड असतात, ते लवकरच तुम्हाला माहिती होईल की तुम्हाला किती मार्क आहेत, आजच माहिती होणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला तुमचा रिझल्ट चांगला जावा याच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत मित्रांनो। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा मित्रांनो। थँक्यू।